नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत विश्वदीप पाटील, जे आहेत प्रदेश प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते प्रदेश प्रवक्ता आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सर, मला सांगा की आपल्याकडे जे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं प्रवक्ता पद आहे, हे पद आपल्याकडे आलं या अगोदरही आपण चळवळीत काम करत होतात, तर आपला जो काय प्रवास आहे तो प्रवास कसा होता आणि काय काय आपण कामं केली त्याबद्दल? नाही, खरं म्हणजे काय झालं की मी विद्यार्थी अवस्थेत असतानाच मला राजकीय सामाजिक जीवनाची आवड होती आणि त्या दृष्टीनं मी कॉलेजमध्ये असताना, म्हणजे खरं तर 11वी 12वीत असताना, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाची बऱ्याचशा मंडळींमध्ये राहण्याचं मला सहवासत राहण्याचं भाग्य मिळालं. तर त्यासोबत असं सुरू असताना सन 2006 मी BSPच्या चळवळीतून, म्हणजे कांशीरामजीच्या विचाराने प्रभावित झालो आणि त्या दृष्टीतून ठरवलं की बाबा, आज आपल्याला जी समाज का राजा होता आहे वो समाज ताजा होता आहे, की आपण या दृष्टीनं आपण वाटचाल केली पाहिजे. कारण आपल्या समाजाचं सत्ता असल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही. त्या दृष्टीनं मी 2006 BSPमध्ये, त्यावेळेस बहीण मायावतींचं उत्तर प्रदेशात बरंचसं वातावरण तयार झालं होतं आणि सोशल इंजिनिअरिंगचं त्यांनी त्यावेळेस तिथं फॉर्म्युला राबवला होता आणि भाईचारा कमिट्यांचं गठन महाराष्ट्रातसुद्धा झालं होतं. मी 2006 वयाच्या 16व्या वर्षी चिखली विधानसभा अध्यक्ष म्हणून BSPमधून कामाला सुरुवात केली आणि तदनंतर 2009 बऱ्याचशा म्हणजे तिकिटांच्या बाबतीत घडामोडी झाल्या महाराष्ट्रात. तर आम्ही एकंदरीत सगळ्या कंडिशनचा विचार करून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि मग मी धर्मनिरपेक्ष हेतूने, म्हणजे धर्मांध ज्या शक्ती आहेत देशातल्या, त्यांना थांबवण्याच्या दृष्टिकोनातून तो एक विचार घेऊन धर्मनिरपेक्ष भावनेने काँग्रेस पक्षात काम करण्याला सुरुवात केली. तर 2009 मी काँग्रेस पक्षात जॉईन झालो आणि नंतर मला युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. युवक काँग्रेसमध्ये सुद्धा मी प्रसिद्धी प्रमुख आणि सरचिटणीस म्हणून काम केलं त्यावेळेस. तदनंतर माझा काही वैयक्तिक कारणामुळे मी बाहेर होतो, परंतु 2021 मी ठरवलं की बाबा, आपल्याला आता कुठंतरी सुरुवात करावी लागेल. तर 2021 मी संघटनेत काम करायला सुरुवात केली. तर माझ्याकडं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी जबाबदारी दिली जिल्हा युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची. मला सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली, परंतु डोक्यात माझ्या वेगळंच होतं. मी एक प्लॅटफॉर्म बघितला, राहुल गांधींच्या संकल्पनेतून तयार झालेला आहे, की यंग इंडिया की बोल ही स्पीकिंग कॉम्पिटिशन इंडियन युथ काँग्रेसने सुरू केलेली आहे. त्याचं 3rd सीझन झालं, आता 4th सीझन आता येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. या यंग इंडिया की बोलच्या माध्यमातून त्यांनी राज्यातले प्रवक्ते तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. जे तळागाळातला युवक असेल, जो ग्राउंड लेवलवर काम करणारा युवक असेल, ते युवकाला संधी मिळाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ती यंग इंडिया की बोल स्पीकिंग कॉम्पिटिशन होती. तर त्याचं सीझन 2 नाशिकला आयोजित केलेलं असताना त्यामध्ये मी अनसक्सेस राहिलो, परंतु सीझन 3 स्टेट लेवलची मी जिंकली, जी नागपूरला आयोजित केली होती. तर तिथून मग मला नॅशनलला जाण्याची संधी मिळाली आणि तिथून मला महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता म्हणून काम करण्याची संधी इंडियन युथ काँग्रेसकडून मिळाली. असा माझा एकंदरीत हा प्रवास राहिलेला आहे. आपण सांगितलं की यंग इंडिया के बोल या माध्यमातून स्पर्धा या ठिकाणी युवकांची घेण्यात आली, त्यात आपलं मागच्या वेळेला ते फेलिवर गेलं, पण यावेळेस तुम्ही ते अचूक केलं आणि तुमच्याकडं प्रवक्ता पदाची जी जबाबदारी आहे ती आहे. असं असताना युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, असे अनेक प्रश्न आहेत, ते सध्याही आव असून बसलेले आहेत. त्या प्रश्नाला अजूनही या सरकारच्या माध्यमातून कुठलंही काम होताना दिसत नाही.
शेतकरी असेल किंवा बेरोजगार युवक असतील, हे आता नैराश्याकडं यांची वाटचाल होत आहे. तर आपण या युवकांना, या शेतकऱ्यांना, आपण आपल्या युथ म्हणजे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं काय नेमकं सांगताय, काय त्यांच्यात जाऊन जनजागृती करताय, काय काम? कसं आहे, आज आपण जर एकंदरीत देशातलं चित्र बघितलं तर युवकांसमोर जर आज कुठली मोठी समस्या असेल तर ती म्हणजे त्याची बेरोजगारी आहे. बरेचसे तरुण अत्यंत मेहनतीनं गोरगरीब घराण्यातून आलेले स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, कोणी पोलीसमध्ये तयारी करत आहे, कोणी आर्मीमध्ये. परंतु CMI रिपोर्ट आता आपण बघितला तर CMI रिपोर्टने जी आकडेवारी जाहीर केली तर तिने जवळपास 45% बेरोजगारीचा दर गेलेला आहे. म्हणजे मागील 10 वर्षाची आकडेवारी CMI रेकॉर्डने मोडीत काढलेली आहे. तर असं असताना बेरोजगारांना, युवकांना मी हेच सांगू इच्छितो की ही आता आपल्याला स्वातंत्र्याची लढाई लढायची, कारण रोजगार हा आपला संविधानिक अधिकार आहे, प्रत्येक तरुणाचा संविधानिक अधिकार आहे. परंतु भारतातलं, या देशातलं मोदी सरकार हे संविधानावरच घाला घालत आहे, लोकशाहीवरच घाला घालत आहे. मग तो तरुण असेल, शेतकरी असेल, महिला असतील, देशातला प्रत्येक वर्ग, प्रत्येक घटक आज न्याय मागतोय, रस्त्यावर उतरतोय. म्हणून आपलं स्वातंत्र्य धोक्यात आहे असं मला वाटतं. म्हणून इथून पुढे जर आपल्याला कुठल्या लढाई लढायची असेल तर ती स्वातंत्र्याची लढाई लढायची असं मी तरुणांना सांगतोय. म्हणजे पुन्हा एकदा ही स्वातंत्र्याची लढाई लढावं लागणार असल्याची भूमिका या ठिकाणी सरांनी व्यक्त केली आहे. सोबतच आपण युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपल्या युवक काँग्रेसच्या वतीनं काय नेमकी पावलं उचलली आहेत आणि काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं युवकांना जोडण्यासाठी काम करते त्याबद्दल? नाही, आता आमचे नेते आदरणीय राहुल गांधींनी ठरवलं आहे की जो तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे, की आता आपण बघतो की एकंदरीत राजकारणामध्ये वारस हक्काने येणारे युवक असतात, मग तो आमदार खासदाराचा मुलगा असेल किंवा मंत्र्याचा मुलगा असेल. परंतु ही परिस्थिती बदलली पाहिजे. म्हणून राहुल गांधींनी, जसं मी तुम्हाला सांगितलं की यंग इंडिया की बोलच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, तशाच प्लॅटफॉर्मवर जो तळागाळात ग्राउंड लेवलवर काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला नेतृत्व दिलं गेलं पाहिजे अशी संकल्पना राहुल गांधींची आहे आणि काँग्रेस पक्षाची सुद्धा आहे. म्हणून ज्या युवकांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये करिअर करायचे किंवा आपला परफॉर्मन्स करायचा आहे तर त्यांना आजच्या काळात, आज आमचा पडतीचा जरी काळ असला पक्षाचा, तर पडतीच्या काळात, संघर्षाच्या काळातूनच नेतृत्व तयार होऊ शकतं असं एक माझं प्रामाणिक मत आहे. म्हणून तरुणांना आज राजकारणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये फार चांगल्या प्रकारची संधी आहे. निश्चित आपण सांगितलं आहे की युवकांना संधी आहे, परंतु जे गावखेड्यातले जे युवक आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं किंवा आपल्या युथ काँग्रेसच्या वतीनं काय त्यांच्यात अवेअरनेस करण्यात येत आहे? कारण त्याची नैराश्याच्या हिच्यात जात आहेत. बरेचसे युवक गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये, मेट्रो सिटींमध्ये वेगवेगळे एक्झाम असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, ते देण्यासाठी जातात. तिथं त्यांच्या ज्यानं ते अचीव करणं होत नाही. किंवा आता बऱ्याचशा जागा ज्या आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, त्याही निघालेल्या नाही आहेत. तर खूप नैराश्य मुलांमध्ये आहे. दोन दोन तीन तीन वर्षापासून ते भरतीची तयारी करत आहेत, ते देखील भरती होत नाही आहे. आता काहीतरी भरती काढणार असल्याची माहिती समोर येत आहे, पण ती होते किंवा नाही तेही सांगता येत नाही, कारण आता लोकसभा पुढे येऊन ठेपलेली आहे. पुन्हा आचारसंहिता लागल्यानंतर ते होईल का नाही होईल तेही सांगता येत. असं असताना देखील युवकांच्या भरवशावर निवडणुका लढल्या जातात, प्रत्येक निवडणूक ही युवकांच्या भरोश्यावरच लढली जाते. असं असताना देखील युवक, आजचा जो युवक आहे हा पूर्णतः त्याला वाऱ्यावर सोडला गेलेला आहे, काय तुम्ही सांगा? आता कसं आहे, काँग्रेस पक्षाने, इंडियन युथ काँग्रेसने आता नुकतंच एक अभियान सुरू केलेलं आहे. त्या अभियानाचं नाव आहे रोजगार दो, न्याय दो. म्हणजे जशी भारत जोडो यात्रा झाली, राहुल गांधींनी त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा काढली, त्याच धर्तीवर इंडियन युथ काँग्रेसने रोजगार दो, न्याय दो. तर या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, देशातल्या तमाम युवकांना आव्हान करण्यात येत आहेत किंवा त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत, त्यांच्याकडून विविध प्रकारे म्हणजे फॉर्म भरून घेत आहोत,
किंवा आम्ही आमचे टोल फ्री काही नंबर दिलेले त्याच्यावरती मिस कॉल देऊन त्या अभियानामध्ये आम्ही युवकांना सहभागी करून घेतो की जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा जो युवक आहे तो किती प्रमाणात येईल, पोलीस भरतीची तयारी करणारा जो युवक आहे तो किती प्रमाणात येईल, आणि कामगार म्हणून काम करणारा जो आहे की बरेचसे तरुण असे आहेत की ते शिकले त्यांच्याकडे डिग्री आहेत परंतु त्यांना नोकरी आहेत मग ते हाताला मिळेल ते काम करतायत, तर त्यांची आम्ही संख्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या माध्यमातून आमचा प्रयत्न राहणार आहे की या युवकांना न्याय कसा देता येईल. भविष्यात सत्तांतर होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि सत्तांतर झाल्यानंतर या युवकांना आम्ही म्हणजेच काँग्रेस पक्ष न्याय देण्याचं काम करणार आहोत. आपण सांगितलं की काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आल्यावर न्याय देण्याचं काम कराल, परंतु या सरकारनं दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचं म्हटलं होतं, सोबतच 15 लाख रुपये खात्यात टाकण्याचं म्हटलं होतं. हे असे जे त्यांनी जे जे बोलले होते ते कुठलंच त्यांचा जो दावा होता तो पूर्ण केलेला नाही. तर असं असताना काँग्रेस पक्षानं कशा पद्धतीनं तो लोकांपर्यंत त्या संदर्भात जनजागृती केली किंवा लोकांना सांगितलं, कारण आता लोकसभा आहे पुन्हा निवडणूक होणार आहे, पुन्हा त्याच तिथंच पुन्हा त्यांना जर असंच वेगवेगळ्या प्रकारचं जर का त्यांना अशा वल्गना करून पुन्हा त्यांना गंडवण्याचं काम जर करण्यात आलं तर पुन्हा तुम्हाला वाटते का की काँग्रेस या ठिकाणी आता नव्यानं उभारी घेईल म्हणून जी देशभरात जी परिस्थिती पाहतो? निश्चितच काय झालं आहे की देशातला प्रत्येक वर्ग आज नाराज आहे. नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी पक्षाचे जे काही लोक असतील ते थापा मारून सत्तेवर आले हे लोकांना कळून चुकलेलं आहे. कारण लोकांच्यासाठी आज आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत जर विचार केला तर देशामध्ये ब्रिटिश गेल्यानंतर सुईचीसुद्धा निर्मिती होत नव्हती असं आपण सांगतो. तर देशामध्ये वीज, रस्ते, पाणी, रेल्वे, देशातली पहिली मेट्रोसुद्धा काँग्रेस पक्षानेच आणली. इंटरनेट, ATM, आधार म्हणू आपण, ऐतिहासिक कायदे ज्याला आपण RTE, RTI, त्यानंतर ऐतिहासिक अन्न सुरक्षेचा कायदा की जो गरिबांसाठी एक संजीवनी ठरला, त्यानंतर आवास योजना असतील, काँग्रेसने बरीचशी उपलब्धी म्हणजे देशाला उभं करायचं काम काँग्रेस पक्षाने केलं. आणि हे 10 वर्षात जे सत्तेवर आहेत तर 10 वर्षात यांनी असं एखादं काम दाखवावं छाती ठोकून की बाबा हे आम्ही यांच्यासाठी तरुणांसाठी केलं, शेतकऱ्यांसाठी केलं. आज कोणताही वर्ग संतुष्ट नाही. गगनाला भिडलेली महागाई, त्यानंतर बेरोजगारी, असे अनेक प्रश्न आहेत. त्यानंतर GST, आज रोजी आपण पाहिलं तर खाद्यान्नावरसुद्धा, खाद्यावर, गहू तांदळावरसुद्धा GST लावण्याचं काम हे पाप म्हणू आपण, हे या सरकारचं आहे. म्हणजे गरीब असो, मध्यमवर्गीय असो, हा प्रत्येक याच्यामधून भरडला जातोय, प्रत्येक जण भरडला जातोय. शेतकऱ्यांसमोरचा जर आपण प्रश्न बघितला तर 2012 4,500 क्विंटल विकल्या जाणारं सोयाबीन आज 10 वर्षानंतरसुद्धा 4,000 येऊन ठेपलेलं आहे. म्हणजे दाम दुगणे करणेवाले जो लोक, म्हणजे दाम दुगणे करणे के वादे नरेंद्र मोदींनी केले होते, आम्ही दाम दुप्पट करू, 15 लाख देऊ, 2 कोटी रोजगार वर्षाला देऊ, असे अनेक त्यांनी थापा त्यावेळेस त्या मारल्या होत्या, परंतु एकही आश्वासन त्यांनी पाळलेलं आहे आणि हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि काँग्रेस पक्षाचा इतिहास जर बघितला तर काँग्रेस पक्षाने देश उभा करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यासारख्या थापा मारून आम्ही सत्तेवर येणाऱ्या लोकांना भूलथापा आणि आश्वासनं काही देत नाही, परंतु देशातला व्यापारी असेल, तरुण असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येकजण आज काँग्रेस पक्षासोबत सक्षमपणाने उभा आहे आणि त्याच्याच भरोशावर काँग्रेस पक्ष तितक्याच ताकदीने येणाऱ्या काळात कम बॅक करणार एवढं मात्र निश्चित. पुढे एक शेवटचा प्रश्न आहे. पुढे लोकसभा येऊ घातलेली आहे, लोकसभा येऊ घातलेली आहे आणि काही काळा अगोदर ही जागा जी आहे लोकसभेची काँग्रेसला होती. ज्यावेळेस ती राखी होती त्यावेळेस खासदार मुकुल वासनिक या ठिकाणी निवडून आले, त्याच्यानंतर आनंदराव अडसूळ आले, परंतु त्याच्यानंतर ही जागा काँग्रेसला राखता आली नाही. आता जी स्थिती आहे यात तुम्हाला वाटते का की काँग्रेसला ही लोकसभेची जागा सुटेल आणि ते इथं या ठिकाणी लढतील? निश्चितच आता आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत, कारण एकंदरीत महाराष्ट्रातलं चित्र सर्व आपण बघितलेलं आहे की शिवसेनेमध्ये 2 गट पडले, शिवसेना पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा तसंच झालं. तर जिल्ह्यातली परिस्थिती काही वेगळी नाही, दोन्ही पक्षांमध्ये 2 गटामध्ये त्यांची विभागणी झाली, परंतु काँग्रेस पक्ष आज जिल्ह्यातलाही
तितक्याच ताकदीने आणि ज्या कंडिशनमध्ये होता त्याच कंडिशनमध्ये आज उभा आहे. आता नुकत्याच आपण APMC-च्या निवडणुकांचे निकाल बघितले तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे तिन्ही पक्ष मिळून प्रत्येक बाजार समितीच्या निवडणुका लढल्या गेल्या. तर त्याचे निकाल आपण बघितले तर प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली, राज्यातही चांगला परफॉर्मन्स मिळाला आणि जिल्ह्यातली एकंदरीत आपण परिस्थिती बघितली तर एकूण या तिन्ही पक्षांमध्ये, एकत्र लढलेल्या तिन्ही पक्षांमध्ये काँग्रेसचे संचालकांची संख्या सर्वाधिक आहे. म्हणून आज रोजी आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. आणि राहिला प्रश्न जिल्ह्यात जागा कोणाला सोडायचा, तर त्याचा निर्णय निश्चितच पक्षसृष्टी घेतील आणि योग्य घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. प्रश्न आहे अजून की आपण प्रदेशवर काम करत आहात, प्रदेशवर काम करत असताना जिल्ह्यातलेच काही युवकचे प्रदेशचे कार्यकारिणीतले काही सदस्य असतील किंवा पदावर असतील असे लोक पक्ष सोडून गेलेले आहेत आणि शहरातले देखील बरेचसे लोक पक्ष सोडून गेले आहेत. काही काळ अगोदर नगरपालिकेतले गटनेते जे होते काँग्रेसचे ते देखील पक्ष सोडून गेले आहेत. बरेचसे पदाधिकारी असतील ते काँग्रेसकडून गेलेले आहेत. तर असं असताना देखील काँग्रेस, तुम्हाला वाटते काय की काँग्रेसची अजून या ठिकाणी पुन्हा एकदा चाचपणी करावं लागणार आहे काँग्रेसला? कसं आहे माहिती का, एकंदरीत आपण पक्ष सोडणाऱ्यांचा विचार जर केला तर राज्यामध्ये बरेच लोक या पक्षातून त्या पक्षात अशा बऱ्याचशा घडामोडी घडल्या. तर त्याच्यामध्ये ED असेल, CBI असेल, याचा धाक दाखवून कोणाचं पक्षांतर करून घेणं किंवा मग ज्या ठिकाणी ED आणि CBI-चं काम चालणार नाही त्या ठिकाणी पोलीस किंवा मग इतर कारणं, असं दबावाचं राजकारण राज्यात सुरू आहे. मग त्यामध्ये त्याचे इतरही कारणं असू शकतात, परंतु आम्ही कोणी गेलं काय आणि आलं काय याचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. कारण आमच्यासोबत, काँग्रेस पक्षासोबत सर्वसामान्य माणूस आहे आणि हीच आमची ताकद आहे. म्हणून आम्हाला कोणी पक्ष सोडून गेलं काय आणि कोणत्या पक्षात गेलं त्याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. निश्चितच या ठिकाणी काँग्रेस पक्षातून कितीही लोक गेले असले तरी कुठलाही फरक हा पक्षावर पडत नसल्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आहे. यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.